येहुदाने लिहिलेले ले पत्र अध्याय एक मराठीने लिहिलेले पत्र अध्याय एक यहूदाने लिहिलेले पत्र अध्याय एक सलाम सलाम परमेश्वर पित्याच्या ठाई प्रिय आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवण्यात आलेले असे जे पाचारलेले लोक ह्यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू येहूदा याचकडून दया शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळवत खोटे शिक्षक व नैतिक अधकपात याबाबत सूचना प्रियबंधनो आपल्या सर्वसाधारण तारणाविषयी तुम्हास लिहावयाची मला मोठी आस्था लागली होती तरी पवित्रजनांच्या एकदाच स्वाधीन केलेल्या विश्वासाचे समर्थन करण्यासंबंधी बोध तुम्हास लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले कारण या दंडाविषयी पूर्वीच नेमलेली कित्येक मनुष्य नकळत आत शिरली आहेत ती अभक्तीने वागणारी मनुष्य आपल्या परमेश्वराची कृपा पालटून तिला कामातूरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू यीशु ख्रिस्त याला ते नाकारतात तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे तरी तुम्हाला ह्याची आठवण करून द्यावी असे वाटते ते हे की प्रभूने मिसर देशातून एका राष्ट्राचा निभाव केला आणि मग जे विश्वास न ठेवणारे होते त्यांचा नाश केला ज्या स्वर्गदूतांनी आपले उच्च पद न राखता स्वस्थान सोडले त्यास त्याने सार्वकालिक बंधनात निबीड काळखामध्ये महान दिवसाच्या न्यायकर्ता राखून ठेवले त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्याच्या सभोवतालची नगरे ह्यांची त्यासारखे जारकाम करून विजातीय अंगाशी संग केला ती नगरे सार्वकालिक अग्निदंड भोगीत उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत तसेच हे देखील विषय स्वप्नात देहाला विटाळतात प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोर जनांची निंदा करतात आद्य स्वर्गदूत मिखायल हा जेव्हा मोशाच्या शरीरा संबंधाने शैतानाशी वाद घालताना भांडला तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास त्याचा हिया झाला नाही तर प्रभू तुला धमकाव एवढेच तो म्हणाला तथापि ज्या गोष्टी हे समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात आणि बुद्धिहीन पशुप्रमाणे ज्या गोष्टी हे स्वभावता समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात त्यास धिक्कार असो कारण ते कायनाच्या मार्गाने चालले द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला ते तुम्हाबरोबर जेवतात तेव्हा तुमच्या पितीभोजनात झाकलेले खडक असे आहेत ते मेंढपाळ असून जेवतांना खुशालपणे आपली धन घेतात ते वाऱ्याने वाहून नेलेले निर्जल मेघ हेमंत कृतूतील फलहीन दोनदा मेलेली समूळ उपटलेली झाडे असे आहेत लज्जारुपी फेस दाखविणाऱ्या समुद्राच्या विकळा लाटा भ्रमण करणारे तारे असे ते आहेत त्यासाठी निबिड काळोख सर्व काळ राखून ठेवला आहे आदामापासून सातवा पुरुष हनोख याने त्यास उद्देशून संदेश दिला तो हा की पहा सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि त्यापैकी अभक्त असलेल्या लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व अभक्तीच्या कर्मावरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी अभक्त पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यावरून सर्वास दोषी ठरवावयास प्रभू आपल्या लक्षावधी पवित्र जनांसंगती येत आहे ते लोक कुरकुर करणारे असंतुष्ट व वा वासनासक्त असे आहेत त्यांचे तोंड फुशारकीच्या गोष्टी बोलते व लाभासाठी ते मुखस्तुती करणारे आहेत अहो प्रिय बंधूंनो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण करा त्यांनी तुम्हास असे सांगितले की शेवटच्या काळी आपल्या अभक्तीच्या वासनाप्रमाणे चालणारी अशी थट्टेखोर माणसे उत्पन्न होतील ती फूट पाडणारी देहबुद्धीची ज्यास आत्मा नाही अशी आहेत बंधूंनो तुम्ही आपल्या आप परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपल्या ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास परमेश्वराच्या प्रीतीमध्ये राखा जे कित्येक संशयात आहेत त्याचवर दया करा कित्येकास अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि देहाने डागाळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने कित्येकावर दया करा तुम्हा पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासयुक्त उभे करण्यास जो समर्थ आहे अशा आपल्या उद्धारक एकाच परमेश्वराला येशू ख्रिस्त आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव महत्व पराक्रम व अधिकार ही యారంభాపూర్ వుగానియగన్